Sahyadri Bulletin, Media Partner, Nagar Sahyadri, Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पावेत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. महाराष्ट्रातील सर्व भोई समाजाचे पोट जाती तत्सम समाज बांधवांना कळविण्यात आनंद होत आहे की भोई समाजाचे कुलदैव श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आणि भोई समाज बांधवांच्या सहकार्याने वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन शनिवारी 2 डिसेंबर रोजी श्रीराम मंगल भवन श्रीराम मंदिर बस स्टँड जवळ बाळापूर येथे आयोजित करण्यात येत असून प्रत्येक वर वधू यांनी वधूवर परिचय मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपला परिचय पालकांसह देणे आवश्यक राहील. त्यासाठी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणाऱ्या या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये आपण सहकुटुंब उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. नमस्कार, मी गणेश सुरदुसे. बाळापूर येथे दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी भोई समाजाचा राज्यस्तरीय भव्य वधूवर परिचय मेळावा हा गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे. याही वर्षी त्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. श्री राम मंदिर मंगल भवन बाळापूर येथे हा मेळावा मोठ्या उत्सवाने साजरा होणार आहे. करिता आपल्या मुलासह पाल्यासह आपण भोई समाजातील सर्व मान्यवर यांच्या उपस्थित हा मेळावा होणार आहे. करिता आपण उपस्थित राहावे ही विनंती. केंद्र व राज्य शासनाचे कामगार कर्मचारी शेतकरी जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ 20 नोव्हेंबरपासून कोल्हापूर येथून सुरुवात झाली आहे व अकोला जिल्ह्यात 10 डिसेंबर रोजी अकोला येथे सकाळी 10 डिसेंबर रोजी आयटक भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा वतीने संविधान सन्मान रॅली आयोजित करण्यात आली असून अकोला येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. डोंबिवलीमधील मानपाडा हद्दीत चोरीचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीमधील नांदिवली टेकडी परिसरात एका घरात लहान मुलगी घरात एकटेच असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या 2 अनोळखी व्यक्ती फिर्यादी सदानंद सिंह यांच्या घरी घुसल्या आणि फिर्यादी यांच्या मुलीचे हात बांधून आणि तोंडाला कापडाचा बोळा कोंबून बेडरूममधील कपाटात ठेवलेले 40,000 रुपये रोख रक्कम आणि देवघराच्या ड्रायव्हरमधील डब्यात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून पसार झाले आहेत. हा सर्व प्रकार रविवारी संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान झाला असून 2 चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त घातली पाहिजे अशी मागणी नागरिक करू लागले असून त्यामुळे आता तरी या 2 चोरट्यांना पोलीस पकडणार का हे पाहावे लागेल. नागपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून दलित तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना 2 दिवसांपूर्वी समोर आली होती. उपचारादरम्यान दलित तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारहाण करणाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटरसायकलने माझ्या गाडीला का धक्का मारला या कारणावरून मारहाण करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा जंगलात हजारो पर्यटन जंगल सफारी करण्याकरिता येत असतात. त्यावेळी त्यांनी वेगवेगळे जंगली पक्षी आणि प्राणी दिसतात. तसेच रानटी कुत्रा आणि वाघाची शिकार करताना व्हिडिओ चंद्रपूरच्या ताडोबा कोरच्या असल्याने बोलले जात आहे. रानटी कुत्र्यांच्या कळपाने शिकार केली होती. ती आयती शिकार खाण्यासाठी बिजली नावाची वाघीण गेली पण वाईल्ड डॉगच्या कळपाने तिला हकलवून लावले आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पावेत पुढील बातमी. दुष्काळ 13 महिना म्हणावा अशी गत आता शेतकऱ्यांची झाली आहे. पहिलेच अल्प पावसामुळे पीक कमी झाले असून त्यातच आता अवकाळी पावसाने हातोर तोंडाशी आलेला घास हिरवून घेतला आहे. तरी देखील शेतकऱ्यांचे संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये. शहादा तालुक्यातील असलोद गावात शेतकऱ्यांनी पावसाचे वातावरण बघून कापूस तोडणी करून ठेवली होती. परंतु तोडणी करून ठेवलेला कापूस चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. काल सकाळपासून अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अमरावती जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातला कापूस पूर्णपणे ओला झाला असून या बदल्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आहे. सोबतच भाजीपाला पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट सुद्धा सुरू असून दिवसभर पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यात गारवा निर्माण झाला असून त्यामुळे संपूर्ण खामगाव शहरावर धुक्याची चादर पसरली होती.
रत्नागिरीत रात्रीपासून विजांचे कडकडाट सुरू होता. यानंतर सकाळपासून वातावरण ढगाळ असल्याचे चित्र दिसून येत होते. काही वेळातच ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे रत्नागिरी शहरातील रस्ते ओलेचिंब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जोपर्यंत तुमच्या सारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजर बनून बसलेले आहे तोपर्यंत सरकार कसे पडेल असे म्हणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारने बहुमताचा जादूई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं असे म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत संजय राऊतांना टोला लगावला होता. सह्याद्री बुलेटिन मध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.